नमस्कार, मधुरा क्वीना फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार लोकरीचं साधं सिंपल फूल। तर त्यासाठी लागणार आपल्याला लोकर आणि सुई। तर सुई आपण काय करायचं, एक साधीशी गाठ मारून घ्यायची आणि सहा चैन घ्यायच्या, एक दोन तीन चार पाच सहा, आणि ही पहिल्या चेनमध्ये आपण घालून घ्यायचं। पहिल्या चेनमध्ये घालून घेऊन धागा बाहेर करायचा, आणि इथून आपण आता चार चेन घ्यायचा, एक दोन तीन चार, आणि सुईवर दोनदा धागा असा घ्यायचा आणि तो गोलमध्ये घालायचा, आणि या पहिल्या दोनमधून नंतर दुसऱ्या दोनमधून दुसऱ्या परत धागा दोनदा सुईवरती घालायचा, पुन्हा आपण त्या गोलमध्ये घालायचं, पहिल्या दोनमधून नंतर दोनमधून ह्या दोनमधून पुन्हा आपण धागावरती घालायचा, गोलमध्ये घालून दोन दोन धाग्यातून एकदा सुई बाहेर ओढायची, आणि हे परत चार वेळा झालं, एक तीन चार ह्याचा, आणि परत आपण तीन केले, पुन्हा चार चेन घ्यायचे, एक दोन तीन चार, आणि आता आपण ह्या गोलमध्ये असंच घालायचं आणि धागा ओढून घ्यायचा असं। एक पागळी झाली आपली अशी, तर पुन्हा बघा इथं आपण चार चेन घ्यायचं, एक दोन तीन चार, सुईवर धागा हा दोन वेळा घ्यायचा असा, ह्या गोलमध्ये घालायचा, त्याच्यानंतर पहिल्या दोनच्यातून सुई ओढायची, नंतरच्या ह्या दोनमधून पुन्हा ह्या दोनमधून परत पुन्हा दोन वेळा सुई घ्यायची, परत आपण ह्या दोनमधून असे आपण तीन वेळा करायचे, आणि पुढचे मागचे आपले चार चार चेनचे, जे एकूण पाच होतात। पुन्हा चार चेन घ्यायच्या, एक दोन तीन चार, पुन्हा या गोलमध्ये घालायचं आपल्याला, आणि अशी एक स्लिप नोट करून घ्यायची, आणि असं एका बाजूला असं खेचून घ्यायचं। असे तुम्हाला मी अशा सहा पाकळ्या करून घ्यायच्या, आणि नंतर आपलं फूल तयार होतं। हे बघा, हे अशा प्रकारे मी आता हे फूल त्या कच्च्यामध्ये आपण एक मोती लावून घेतलेला आहे। हे साधं आणि सोपं फूल आहे, हे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच सोपं आहे। हे आपण असं फूल कुठे पण लावू शकतो, पर्सला म्हणा किंवा लहान मुलींच्या डोक्यात म्हणा घालू शकतो। अशीच मी आणि काही फुलं बनवलेली आहेत, हे बघा, ही अशी फुलं बनवून ठेवलेली आहेत, या कधी पण आपल्याला उपयोगी होऊ शकतात म्हणून बनवून ठेवलेली आहेत। ही बघा, आपण पटकन एखाद्या काय पर्स वगैरे बनवली तर लावू शकतो, किंवा काय बनवलं ताटावरचा रुमाल वगैरे तर आपण पटकिशन लावू शकतो। ह्या उरलेल्या लोकरीतून बनवले आहेत। तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं। धन्यवाद।